राज्यातील सत्ता स्थापन करण्याबद्दल मुंबईत अनेक बैठका झाल्या असल्या तरी सगळ्यांच्या नजरात दिल्लीकडे लागल्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चार वाजता बैठक होणार आहे त्याआधीच शरद पवार यांनी सत्ता स्थापन करण्यावरून सगळ्यांनाच उचकळात टाकणारी गुगली टाकली सत्ता स्थापनेबद्दल शिवसेना भाजपनं बघावं असं शरद पवार यांनी म्हटलंय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सरकार स्थापन करण्याबद्दल चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम ठरला असून या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज चार वाजता भेट घेणार आहेत त्यापूर्वी शरद पवार यांनी सकाळी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आहे दिल्लीत दाखल झाल्यानंतर शरद पवार यांना माध्यमांनी महाराष्ट्रातील स्थापनेबद्दल प्रश्न विचारला त्यावर बोलताना पवार म्हणाले भाजप शिवसेनेनं सोबत निवडणूक लढवली होती तर राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत निवडणूक लढवली तव त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा आम्ही आमचं राजकारण करू असं शरद पवार म्हणाले मात्र पवार यांच्या या विधानानं सर्वांच्याच भोय आता उंचावल्यात